भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। भुसावल शहर में राष्ट्रवादी कांग्रेस और जनता विकास पार्टी की तरफ से यावोरो रस्ते को भावपूर्ण श्रद्धांजलि दी गई। पूरी खबर यह है कि भुसावल शहर में यावोरो रस्ते का डांबरीकरण का कार्य फरवरी 2020 में शुरू किया गया था। उसी समय शहर के एक व्यक्ति ने सड़क पर किए जा रहे काम के बारे में सोशल मीडिया के माध्यम से सचिन संतोष चौधरी को शिकायत की। 16 फरवरी 2020 को जब वास्तव में सचिन चौधरी ने निरीक्षण किया तो मलबे पर पीली मिट्टी फैलाने का संगीन काम शुरू था। वही देख सचिन चौधरी ने इस सड़क पर किए जा रहे खराब काम के बारे में अभियंता लोक निर्माण भुसावल कुरेशी साहब के पास शिकायत दर्ज की, लेकिन लोक निर्माण विभाग द्वारा ध्यान नहीं दिया गया और उस पर कार्रवाई नहीं की गई। तब से लॉकडाउन के दौरान इस सड़क पर कोई यातायात नहीं थी। जुलाई 2020 के अंत तक इस सड़क का डामरीकरण पूरा किया गया, लेकिन लगभग 2 महीने में बड़े गड्ढे इस सड़क पर गिर गए। आज सड़क बहुत ही खराब हालत में है। इस सड़क में गड्ढे शहर के निवासियों के लिए अनुचित हानि पैदा कर रहे हैं। वही देख सचिन चौधरी ने मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगर विकास मंत्री को मेल द्वारा चिंतित ठेकेदार बीएन अग्रवाल को स्थायी रूप से ब्लैकलिस्ट, वो नगरपालिका प्रशासन में किसी भी व्यक्ति की मिलीभगत और लापरवाही की जांच की मांग की है। और आज 20 सितंबर 2020 को कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति सचिन चौधरी, नगर सेवक उल्लास पगारी, नगर सेवक दुर्गेश ठाकुर, नगर सेवक सचिन अन्ना व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों ने यावोरो रस्ते को भावपूर्ण श्रद्धांजलि दी। पीके टाइम न्यूज़ लाइव के लिए कालू शाह के साथ सद्दाम हुसैन खाटिक की रिपोर्ट। सर्वप्रथम जर आपण पूर्ण भुसावळ फिरसाल तर एकाही ठिकाणी रस्ता सरळ राहिलेला नाही। जितके कामं होत आहे त्याच्यामध्ये कुठे वाळू चुकीची वापरली जाते, कुठे माती टाकली जाते। मागेही आमचे नगरसेवक गणनेते सर्वांनी विरोध केला की मुरुमच्या जागी काळी माती टाकता, हे करता। या रस्त्याचं काम सुरू असताना माझ्यासोबत जो इंजिनियर होता, माझा मित्र, त्यांनी मला जाणून हे माहिती दिली होती। त्यावेळेस मी इथं येऊन इथले अधिकारी कुरेशी वगैरे बी एन अग्रवालचं हे काम होतं यांची तक्रार केली की हे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे। त्यावेळेस वेटेस धरल्यानंतरही काम थांबलं नाही, त्या माटीवरती पाणी मारलं आणि डांबरीकरण केलं। डांबरीकरण केल्यानंतर 4-5 महिने आता लॉकडाऊनला झालेले, फरवरी महिन्यापासून 5 महिने झाले, पण आतापर्यंत फक्त 15 दिवस वापरला गेला हा रस्ता लॉकडाऊन उघडल्यानंतर, आणि 15 दिवसामध्ये इथं ही परिस्थिती आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही जेही प्रशासन असेल जबाबदार, अधिकारी असो ठेकेदार असो, ठेकेदारला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं, ही मी मागणी अजितदादांकडे, मुख्यमंत्री व साहेबांकडे केलेली आहे। त्यांचा मेल आणि त्यांना लेखी रजिस्टर पोस्ट आणि जिल्हाधिकारी साहेबांनाही मी त्याची माहिती दिलेली आहे। जोही ठेकेदार असेल याच्यामध्ये बी एन अग्रवालचं काम होतं, याला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं आणि भुसावळमध्ये कुठेच याला काम परत देण्यात न यावं नाही, याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याच्यानंतर जे कुरेशी साहेब आहे त्यांनाही, त्यांच्यावरती जेही जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावरती सर्वांवरती कारवाई झालीच पाहिजे। आणि पूर्ण भुसावळची जी परिस्थिती आहे हे प्रत्येक कोणत्याही कामामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनता दल विकास पार्टी, नगरसेवक सर्व आहे, दिवस रात्र मेहनत करत आहेत आणि तसेच आम्ही सेवा करत राहू। शेवटी एकच म्हणावं लागेल की यांना कितीही बोललं तर निर्लज्ज सदा सुखी असं काम झालेलं आहे, कमिशनवरती जगताय। त्याच्याकरता आम्हाला आज हे भुसावळवासियांना ह्या रोडाला 2 महिन्यातच भावपूर्वक श्रद्धांजली द्यावी लागली। धन्यवाद। आजचा जे आंदोलन आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या रोडाचं ज्यावेळेस काम सुरू झालं तर सगळे भुसावळकरांना आणि आम्हालाही दिलासा वाटलं की आता भुसावळची दुर्दशा आहे, कायमची नष्ट होणार आहे। परंतु ज्यावेळेस इथलं फेब्रुवारी महिन्यामध्ये काम सुरू झालं त्यावेळेस जेव्हा या ठिकाणी डायरेक्ट मातीचा लेप आथरला गेला होता, त्यावेळेस 16 फेब्रुवारी रोजी आम्ही स्वतः इथं येऊन प्रत्यक्ष दर्शी इथे आम्ही बीएनसीचे इंजिनियर कुरेशी साहेबांना आम्ही तक्रार केली की या ठिकाणी संपूर्ण माती वापरल्या जात आहे। त्यावेळेस त्यांनी इंजिनियर ठाकूर या ठिकाणी त्यांनी पाठवलं, ठाकूर या ठिकाणी त्यांनी ठाकूर साहेबांना पाहिलं आणि त्यांनी तात्काळ हे काम थांबवलं आणि त्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा इथला जो ठेकेदार आहे आणि इथलं जे प्रशासन आहे यांनी याच्याकडे सपसेल दुर्लक्ष केलेलं आहे आणि भुसावळकरांना वेठीस धरलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही या कामाचा आणि या प्रशासनाने या सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो।